अकोट दर्यापूर रोड येथील रामेश्वर स्मशानभूमीच्या रखडलेल्या विकास कामांसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय शेळके व बेनवाल यांच्यासह समाजसेवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. तिसऱ्या दिवशी या दोघांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाला दखल घ्यावी लागली. मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले आणि आस्थापना प्रमुख रावणकर यांनी लिंबू पाणी देऊन शेळके व बेनवाल यांचे उपोषण शुक्रवारी दुपारी सोडवले. स्मशानभूमीच्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे. स्मशानभूमीच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने स्थानिक पातळीवर ओरड होत आहे. अशा प्रकारे चुकीची कामे झाल्यास पुढे आम्ही कार्यवाही करू असे मुख्याधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेबरे यांनी विषयाची गंभीरतेने दखल घेऊन संजय शेळके यांना पत्र दिले. एमसीएन न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोट. मी संजय नामदेव शिंदे. गेल्या 5 वर्षापासून रामेश्वर स्मशानभूमीच्या विकासासाठी जनआंदोलन करून आलो आणि या कामासाठी 50 लाख रुपयाचा भरीव निधी हा रामेश्वर स्मशानभूमी आलेला आहे. त्याच्यामध्ये मी माननीय जिल्हाधिकारी नीना अरोरा यांना 22/4/2022 माझं एक तक्रार पत्र दिलं होतं. त्या तक्रारी पत्रामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की बा या स्मशानभूमीच्या बांधकामाचा जो घोळ झालेला आहे त्याची चौकशी करण्यात यावी. तरी आजपर्यंत आज दिनांक 2022-23 पर्यंत कोणत्याही प्रकारचं काम आणि कोणत्याही प्रकारची निधी इथं शासन झालं नाही. मी शासनाला हातून विनंती करतो की रामेश्वर स्मशानभूमीचा निधी हा लवकरात लवकर कामात लावून या रामेश्वर स्मशानभूमीचं काम पूर्ण करावं. धन्यवाद.